आतापर्यंत किती खर्च झाला तुम्हाला? आतापर्यंत 6 लाख. तुम्हाला किती नफा मिळतो? जर चांगला रेट असला तर कमी कमी 2-3 लाख रुपये तरी बी झाले पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मित्रांनो मी आता आहे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये आहे आणि हे शेताचे जे टोमॅटोचं पीक आहे ते 1 एकरमध्ये घेतलेलं आहे शेतकऱ्याने आणि हे अथर्व जातीचं पीक आहे आणि अथर्व जातीचं टोमॅटोचं पीक 2.5 महिन्यापूर्वी ही शेती केलेली आहे आणि मी तुम्हाला दाखवतो तिकडून ते इथपर्यंत 1 एकर आहे आणि 1 एकर शेतामध्ये हे अथर्व जातीचं पीक घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने बांधणी केलेली आहे शेतकऱ्याने आणि हे 2.5 महिन्यापूर्वी हे पीक लावलेलं आहे आणि तिकडे शेतकरी काम करत आहेत. कारण का शेतकऱ्यांशी मी बातचीत करण्याचा प्रयत्न करतो कारण का ते सध्या बिझी असल्यामुळे शक्यतो बाईट देतील न देतील काही सांगता येत नाही. तरी पण मी तुम्हाला पूर्ण शेतीचा रिव्ह्यू दाखवतो. हे बघा तुम्ही बघू शकता हे पीक आहे ना हे रेडीमध्ये मार्केटला जाण्यासाठी हे तयार आहे. म्हणजे पूर्ण जास्त पिकल्यानंतर शेता जे मार्केटपर्यंत जायचपर्यंत ते खराब होतात त्यामुळं थोडे हे कच्चेच राहिले पाहिजे. तुम्ही मला मी दाखवतो हे बघा हे साधारण आहेत ना हे रेडी झालेले आहेत म्हणजे अजून 1 ते 2 दिवसामध्ये थोडे पिकल्यानंतर ते मार्केटमध्ये जाणार. तुम्हाला मी दाखवतो हे बघा हा जास्तीत जास्त मला वाटतं 1 ते 1.5 लाख शेतकऱ्याचे जास्त पैसे त्यामध्ये इन्व्हेस्ट झाले आहेत आणि मेहनत जास्त असल्यामुळे तुम्ही बघू शकता. मी शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. मित्रांनो अशा पद्धतीने हे बांबू उभे केले जातात आणि बांबूला आधार देण्यासाठी अशा पद्धतीने हे बांधले जातात. कारण का इकडच्या साईडला ही जी तार आहे ते तारेला बांधून जे हे टोमॅटोची झाडं आहेत ते शेंड्याला अशा पद्धतीनं बांधले जातात. कारण का टोमॅटो जड असतात आणि ही जी वेल असते ती हलकी असल्यामुळे ते अशा पद्धतीने पडू नये म्हणून अशा पद्धतीने बांधले जातात सुतलीने. आणि ही जी बांबू आहे ह्या साईडला बांबू नाही बांधला जातो आणि त्या साईडला एक बांबू बांधला जातो आणि मध्यस्थी तुम्हाला मी दाखवतो इकडे या अशा पद्धतीने मध्ये बांबू बांधले जातात. हे तार त्या बांबूला सपोर्ट दिला जातो आणि त्यानंतर हे अशा पद्धतीनं ही बांधणी केली जाते. हे अशा पद्धतीनं बांबू बांधले जातात तुम्हाला मी दाखवतो. हे बघा हे पहिले पिकले होते ते इकडच्या साईडला फेकून देण्यात आले. अशा पद्धतीने बांधणी केली जाते. अशा पद्धतीने ही बांधणी केली जाते. शेती दाखवते अशा पद्धतीने ही बांधणी केली जाते. मित्रांनो मी आता हे शेतामध्ये आणि टोमॅटोच्या शेतामध्ये हे शेतकरी काम करत आहेत आपण त्यांच्याशी थोडं त्यांनाच विचारूया. ताई नमस्कार. माझं एक युट्यूबचं चॅनल आहे त्याच्यावरती तुमचं सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. आणि ही तुम्ही शेती जी केली टोमॅटोची ती किती महिन्यापूर्वी केली? 2 महिने झाले दादा. अच्छा 2 महिने झाले का. आणि कोणतं बी आहे? हे अथर्व जातीचं बी. अथर्व जातीचं. याच्यासाठी काय तुम्ही किती मेहनत घेतली काय वगैरे काय सांगू शकता? मेहनत पहिल्यांदा वाफी पाडले त्याला 3.5 फुटाची सरी. अच्छा ओके. आणि नंतर मग रोप आणून लावलं त्याच्यावरती बरोबर 1.5 फुटाच्या अंतरावरती रोप लावलं. 4,500 काडी ही टोमॅटोची. पाणी वगैरे कसं म्हणजे पाणी मल्चिंग सगळं मल्चिंग. आणि आतापर्यंत किती खर्च झाला तुम्हाला? आतापर्यंत 6 लाख. अच्छा 6 लाखच्या आसपास गेला. आणि हे मार्केट रेट वगैरे आता तुम्हाला किती मिळेल? आता सध्या तर आहे 150 रुपये कॅरेट. अच्छा 150 रुपये कॅरेट. म्हणजे तुमचं उत्पन्न जे तुमचा खर्च खर्चाच्या याच्यानुसार तर नाहीये जास्तच्या अपेक्षा. तरी पण तुम्हाला किती नफा मिळतो? जर चांगला रेट असला तर कमीत कमी 2-3 लाख रुपये तरी बी झाले पाहिजे. अच्छा ओके. तरी पण हे मेहनत बघता तर कमीच मेहनत बघता तर कमीच आहे. अच्छा
तुम्ही शेतकरी बघू मित्रांनो बघू शकता, हे शेतकरी राब राब राबता आता 2.5 महिने झालेत आणि अथर्व जातीचं हे पीक घेतलंय आणि या अथर्व जातीच्या पिकामध्ये एवढी मेहनत आहे तुम्ही बघू शकता तिकडे एवढे शेतकरी मेहनत घेतात. आता मी ही जे शूट करतो हे दुपारी 1 वाजलाय आणि 1 उन्हामध्ये एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये हे शेतकरी मेहनत करतात आणि त्यांना एवढा शेतामध्ये एवढी मेहनत करून मार्केटमध्ये गेल्यानंतर रेट त्यांना कमीच मिळणार आहे. आता सध्या रेट आहे 150 कॅरेटचा रेट आहे आणि जे मधले दलाल आहेत ते तुम्हाला माहितीच आहेत ते डबल कमवतात आणि शेतकऱ्यांना फक्त हातामध्ये काहीच मिळत नाही.